गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरीशी जारे आल्याने संसारास संतांनी आपल्या अभंगात म्हटलंय. तर चंद्रभागा नदीचा उल्लेख देखील संतांनी आपल्या अभंगातून बहीण असा केलाय. यावरून चंद्रभागेचे महत्व वारकरी परंपरेत किती मोठे आहे हे दिसून येतं. यात्रा कालावधीत आलेल्या भाविकांना अनेकदा चंद्रभागा नदीच्या पात्रात घाणीचं साम्राज्य दिसून येतं. शेवाळे लागलेले पाणी, दुर्गंधी, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात साठून राहिलेले जीर्ण कपडे हे ओंगळवाने रूप पाहून भावी खळहळ व्यक्त करतात. तर वाळवंटात देखील अनेक ठिकाणी असेच कचऱ्याचे ढीग दिसून येतात. नुकतेच नगरपालिका प्रशासनानं वाळवंटात मोठ्या प्रमाणात साफसफाई मोहीम राबवली होती. मात्र पुन्हा 2-4 दिवसात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येऊ लागले. आज अहमदनगर, कोगाव तालुका, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी पंढरीच्या वाळवंटात स्वच्छता मोहीम राबवली. तर JCB टिपरच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून वाळवंट पुन्हा एकदा चकचक केल्याचं दिसून आलं. मी हेमंत भास्करराव नलगे, माजी सरपंच, कोळगाव तालुका, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. तर या ठिकाणी आम्ही पंढरपूर या ठिकाणी भक्त पुंडलिकाचा जो परिसर आहे चंद्रभागेचा तो स्वच्छ करण्यासाठी आम्ही सर्वजण गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत. तर आमच्या गावातील एक हरिभक्त श्रीयुत हरिभक्त परायण विठ्ठलराव मारुती जाधव यांना गेल्या 6 महिन्यापूर्वी पांडुरंगाचा संकेत झाला की चंद्रभागा नदीमध्ये जो काही माझा भक्त आहे, भक्त पुंडलिक, त्या मंदिराच्या आसपास अतिशय दुर्गंधी आणि घाण झालेली आहे. तर ती स्वच्छ करण्याचं काम आपल्या कोळगावच्या ग्रामस्थांच्या हातून व्हावं असा त्यांना संकेत झाला. त्याप्रमाणे त्यांनी हरिभक्त परायण भोसले महाराज, जगन्नाथ महाराज भोसले आणि बाळासाहेब हरिभक्त परायण बाळासाहेब रणसिंग यांच्याशी चर्चा केली की हा परिसर स्वच्छ करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याशी आणि आमचे कोळगावचे सरपंच असतील, हरिभक्त परायण मंडळी जे असतील, शेतकरी बांधव असतील, या सर्वांशी चर्चा केली आणि चर्चा करून पहिली स्वच्छता मोहीम आम्ही या ठिकाणी 13/4/2024 चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी सुरू केली. त्यानंतर आमच्या गावाच्या परिसरातील जे कोथुळ असेल, ढोरजा असेल, बांधगाव असेल, गोटवी, सुरडी, वडळी, घारगाव, चिखली, सुरेगाव, गुटेवाडी, उखलगाव या सर्व ग्रामस्थांना आम्ही तो संदेश आता दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे मागच्या वेळी घारगाव आणि कोळगावची ग्रामस्थ, त्यानंतर कोथुळ, कोसेगावान आणि कोळगावची ग्रामस्थ या ठिकाणी स्वच्छतेला आले आणि ही आमचा चौथा टप्पा आहे. तर आमचा असा विचार आहे की प्रत्येक महिन्याचा एक दिवस या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी येऊन या चंद्रभागा नदीचा परिसर आणि विठ्ठलाचा परिसर स्वच्छ करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. आणि ही नुसतं आमच्या गावचाच हा उद्देश नसून हा एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश गेला पाहिजे. आणि पंढरपूर परिसरातील जे आसपासची गावं आहेत किंवा जी हरिभक्त परायण मंडळी आहेत की जे या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांनी देखील आपल्या धर्मशाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी हे स्वच्छतेचं काम पूर्वपार चालू ठेवलं पाहिजे. कारण आता पुढच्या 15 दिवसांनी एकादशी आलेली आहे आणि या ठिकाणी मोठा उत्सव असतो. लाखो भाविक, जवळजवळ पंढरपूरमध्ये 25 लाख भाविक या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणी जर
स्वच्छता नाही झाली तर त्याची रोगराई पसरण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही ही छोटीशी मोहीम या सर्व हरिभक्तपरायण मंडळींच्या माध्यमातून सर्व कोळगाव आणि पंचक्रोशीच्या वतीनं आम्ही सुरू केलेली आहे. आजही जवळजवळ आमचे 100 लोक या ठिकाणी स्वच्छता मोहीम करत आहेत. आम्हाला या ठिकाणी तोडकर साहेब असतील, त्यानंतर वाघमारे साहेब असतील पंढरपूर नगर परिषदेचे, यांनी या ठिकाणी JCP पॉकलन आपलं JCP टिपर उपलब्ध करून दिला. मागच्या वेळी देखील घंटा गाड्या ट्रॅक्टर आणि त्या माध्यमातून जवळजवळ आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 15 ते 20 गाड्या जो कचरा आहे हा या सर्व लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भरून दिलेला आहे. आणि हा कचरा पंढरपूर नगर परिषद त्या ठिकाणी साधारणपणे कचरा डेपोमध्ये हा उचलून नेत आहे. असंच म्हणजे जर प्रत्येक वारकऱ्यांनी जर ठरवलं तर पंढरपूर निश्चितपणे अतिशय स्वच्छ आणि सुंदर होईल. हा चंद्रभागेचा परिसर देखील अतिशय सुंदर होईल. या कामी सर्व ज्येष्ठ मंडळींनी, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील सर्व लोकांनी याला सहकार्य करावं अशी मी सर्वांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आणि हे एक अभियान सुरू व्हावं, हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूरनंतर आळंदी असेल, आळंदीनंतर देहू असेल, या सर्व धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी सुरू व्हावं. या ठिकाणी संदेश द्यायचा विषय असा आहे की हा जो परिसर आहे किमान पलीकडच्या बाजूनी 300 फूट आणि इकडं 500 फूट या परिसरामध्ये पूर्ण थोडं जर दक्षता बाळगली, कारण लोक मंदिराच्या जवळच शौचालयात जातात, शेवटी ते कोण आहेत, काही बाहेरून कुणी येत नाही. इथलीच मंडळी जी असतात ती देखील असतात, पंढरपूरमधली जे की इथं बसलेली मंडळी जी आहेत, तर सगळ्यांनी सहकार्य जर केलं तर निश्चितपणे हा परिसर स्वच्छ होईल. आणि आमच्या जाधव महाराजांना झालेल्या संकेताप्रमाणे निश्चितपणे हा भक्त पुंडलिकाचा परिसर स्वच्छ होईल. नगरपालिका तर त्यांच्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवतच आहे, पण थोडं जर कडक निर्बंध थोडे जर घातले तर अजून स्वच्छतेला यश येईल आणि हा परिसर आणि पंढरपूर स्वच्छ होईल.